जय शिवराय। आजचा व्हिडिओ एक थोडा मजेशीर आहे आणि एक सिक्रेट रिव्हील करणारा व्हिडिओ आहे। म्हणजे मी अनेकदा व्हॉट्सअप स्टेटसवर मतदारसंघातल्या अनेक ज्येष्ठांना, कार्यकर्त्यांना, मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो आणि आजच्या माझ्या एकूण व्हॉट्सअप स्टेटस बघितल्यानंतर माझ्या एका मित्रांना फोन करून मला विचारलं की एवढे वाढदिवस एका दिवशी, जवळपास 30-40 वाढदिवस, आणि माझं सहज तारखेकडे लक्ष गेलं तर आजची तारीख आहे 1 जून। तर 1 जून रोजी एवढ्या लोकांचे वाढदिवस का असतात? आणि जर बारकाईनं बघितलं तर ज्यांचे वाढदिवस आहेत यातील अनेकांचं वय जर बघितलं तर त्यातल्या शक्यतो जे सिनियर सिटीजन्स आहेत किंवा जे साधारणतः 50-55 वर्षांनंतरचे जे सुहृद आहेत, जे ज्येष्ठ आहेत, या सगळ्यांचे वाढदिवस सरसकट 1 जून दिसताना आपल्याला अनेकदा बघायला मिळतं। याची नेमकी कारणं काय होत आणि या कारणांचा विचार करत असताना अनेक वेळा ही हॉस्पिटलमधल्या बर्थ सर्टिफिकेट वरची जन्मतारीख नसते तर ही शाळेच्या दाखल्याच्या वेळेची जन्मतारीख असते। कारण जर आपण 50-60 वर्ष मागे गेलो तर 50-60 वर्षांपूर्वीची एकूण आपल्या राज्याची, एकूण आपल्या देशाची परिस्थिती आणि जर आपण वाढदिवस या गोष्टीला मिळत जाणारं महत्व, म्हणजे आता वाढदिवसाच्या दिवशीची पार्टी असेल, वाढदिवसाच्या दिवशीच्या शुभेच्छा असतील, वाढदिवसाच्या दिवशी सगळ्यांनी फोन करून आवर्जून विश करणं असेल, या सगळ्या गोष्टी गेल्या काही वर्षात, म्हणजे गेल्या 25-30 वर्षांमध्ये आणखी प्रकर्षानं सुरू झाल्यात, पण 50-60 वर्षांपूर्वी नक्कीच या गोष्टींना तेवढं महत्व नव्हतं। तेवढं महत्व नसल्यामुळं जन्मतारीख लक्षात ठेवायची असं कोणाचं कंपल्शन कदाचित नव्हतं। आणि दुसरी गोष्ट होती की प्रत्येक कुटुंबामध्ये, म्हणजे जर तुम्ही बघत असाल, जर तुम्ही आज 40-50 असाल तर तुम्हाला अनेक वेळा बघायला मिळत असेल की काका आत्यांचं जर आपण एकूण प्रमाण बघितलं तर 3 काका, म्हणजे एकेका घरामध्ये 4 अपत्य असतील, 5 अपत्य असतील, त्यामुळे हे प्रमाण असेल। आणि त्याचबरोबर एकूण जगण्यासाठीचा जो संघर्ष होता, सुखवस्तूपणा हा अभावानं होता, या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच वाढदिवस साजरा करणं वगैरे ह्या अत्यंत कल्पनेच्या पलीकडच्या चैनीच्या गोष्टी होत्या, त्यामुळे ही गोष्ट कदाचित नसू शकते। आणि मग एक सरसकट ही गोष्ट होत होती की शाळेत दाखला करायचा असेल, पहिलीला जर शाळेत नाव टाकायचं असेल तर शिक्षकांनी जन्मतारीख विचारल्यानंतर टाका तुमच्या मनाप्रमाणे आणि ती 1 जून लिहिली जायची। कारण शालेय वर्ष साधारणतः जून महिन्यात सुरू व्हायचं आणि मी जेव्हा आईला विचारलं की शाळेच्या ऍडमिशनच्या वेळी, आईने आठवण सांगितली तिच्या लहानपणी, शाळेच्या ऍडमिशनच्या वेळी जर पहिलीला ऍडमिशन द्यायचं असेल तर पहिलीला ऍडमिशन देत असताना एक साधा सरळ निकष होता, तो म्हणजे हात असा कानाला लागला की पहिलीला ऍडमिशन। कारण तेव्हा नर्सरी असं म्हणतो आपण, तसं शिशुगट, बालवाडी या कुठल्याही गोष्टी नव्हत्या, सरळ थेट पहिलीला ऍडमिशन। म्हणजे जेव्हा चौथी शिकणं ही मोठी गोष्ट असेल, 7वी पास असणं ही मोठी गोष्ट होती, 11वीला मॅट्रिक झालं म्हणजे गंगेत घोडण आलं होतं, तिथं थेट पहिलीला फक्त एवढा हात लावून प्रवेश करणं हे फार सोपं होतं। म्हणजे आत्ताच्या पालकांना खरं तर ही फार गमतीची गोष्ट वाटेल, कारण आता नर्सरीच्या ऍडमिशनसाठी सुद्धा पालकांना इतकी धाकधूक असते तर त्या काळी हे आयुष्य किती सोपं होतं, किती सुंदर होतं। आणि म्हणून 1 जून ही हॉट फेवरेट तारीख ही वाढदिवसांची बघायला मिळते। अनेक जणांचे वाढदिवस हे 1 जूनला असतात, त्यामुळे मूळ 1 जूनला ज्यांचा कुणाचा वाढदिवस असेल त्या सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, आणि त्याचबरोबर ज्यांचा कुणाचा शालेय दाखल्यानुसार 1 जूनचा वाढदिवस असेल त्यांनाही सगळ्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आयुष्य जर सोपं असलं तर किती मजा असते याची कायम आठवण 1 जून देत राहील। जय शिवराय।